दलित वीट मजुराला मानवी विष्ठा खाऊ घातल्याप्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पुण्यातील पुरोगामी पक्ष आणि संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे. हिंजवडी येथील जांबेगावमध्ये दलित वीट मजुरास 80 संभोग कर नाहीतर मानवी विष्ठा खा अशी क्रूर शिक्षा अमानुष शिक्षा मारहाण करत सवर्ण वीटभट्टी मालकाने फरमावली होती. 80 संभोग करणार नाही असं सांगणाऱ्या मजुरास मानवी विष्ठा मालकाने स्वतःच्या हाताने बळजबरीने चारणाऱ्यावर गुन्हा दाखल केला, पण योग्य ती शिक्षा न झाल्यामुळे पुरोगामी संघटना आता रस्त्यावर उतरणार आहेत. पुणे या ठिकाणी हिंजवडीच्या जवळ जांबेगाव गाव आहे, त्या ठिकाणी वीटभट्टी कामगारांना 80 संभोग कर अन्यथा मानवी विष टाका असं वीटभट्टी मालकाने तेथील मजुराला सांगितले आणि बळजबरीने त्याला मानवी विष्ठा खायला घातली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला ही पुण्यभूमी आहे. महात्मा फुलेंनी ही पुणे जिल्हा ही क्रांतीभूमी आहे. अशा ह्या भूमीमध्ये अशी मानवतेला काळीमा फासणारी घटना अमानवी घटना या ठिकाणी घडते, त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज पुणे शहर जिल्हा मातंग समाज म्हणून पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यामध्ये जे पीडित कुटुंब आहे त्यांचं कलेक्टर साहेबांनी तातडीने लवकरात लवकर पुनर्वसन करावं आणि अनन्य विशेष न्यायालयामध्ये हा खटला चालवून त्या कुटुंबाला लवकर न्याय द्यावा या भूमिकेसाठी या ठिकाणी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली होती. पुन्हा एकदा मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. मानवतेला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे.